वेलकम टू उज्ज्वलास किचन. नमस्कार. सारण बनवून घ्यायचं आहे. छोटा अर्धा चमचा तूप घालायचं, साजूक तूप घालायचं. यानंतर एक मोठा नारळ घेतलेला आहे मी या ठिकाणी, आणि तो खोवून घेतलेला आहे. एक अख्ख्या नारळाचा चव आहे हा. आता हा नारळाचा चव घातल्यावर एका मिनिटासाठी परतवायचा आहे, थोडासा भाजून घ्यायचा. आता एका मिनिटानंतर यामध्ये पाऊण वाटी गूळ घालते आहे मी. आपण गूळ आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, आणि शक्यतो गूळ बारीक चिरून घालायचा. आणि आता हे मिश्रण गूळ विरघळेपर्यंत परतवायचं आहे फक्त आपल्याला. जर गूळ विरघळला नाही तर मोदक फुटू शकता, त्यासाठी गूळ चांगला विरघळला पाहिजे यामध्ये. आणि खूप वेळ परतवायचा नाही, फक्त गूळ विरघळेपर्यंत. तर आपल्याला सारण सॉफ्ट हवं आहे, हा गूळ याप्रमाणे सर्व विरघळायला हवा. आणि आता यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालायची, आवडीनुसार सुकामेवा देखील घालू शकता. आता हे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे.